शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। चराऊ कुरण मेंढपाळांना मुक्त करून चराऊ कुरणांचा 8 पाडी पॅटर्न महाराष्ट्रभर लागू करा। मेंढपाळ पुत्र आर्मी आक्रमक, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार, 8 पाडी तहसीलदार यांना दिले निवेदन। मेंढपाळांना महाराष्ट्रभर वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे, तसेच महाराष्ट्रातील मेंढपाळ हा भटकंती करत आपली उपजीविका करत असल्याने भटकंतीमध्ये अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते, त्यांना शासनाकडून कोणतीच योजना मिळत नसल्याची खंत मेंढपाळ पुत्रांनी बोलून दाखवली आहे। आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून मेंढपाळांकडे पाहिले जाते, परंतु कणाच नेस्तनाभूत होताना दिसत आहे। मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी 8 पाडी तहसीलदार व वनक्षेत्रपाल रोहळा यांना मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात सर्वसाधारण 20 मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व कुरणे व गायरान विकसित आणि मुक्त करून मेंढपाळांच्या नावे सातबारा करावेत। महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळामधून सुरक्षा कवच देण्यात यावे। महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मेंढ्या आडरानात आजारी पडल्यास दवाखाना उपलब्ध नसतो तर त्यासाठी पशु अँब्युलन्स सुरू करावी। महाराष्ट्रातील मेंढपाळांना फिरते रेशन कार्ड देण्यात यावे। मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्यास शासनाने मेंढ्यांचे पंचनामे करून मेंढपाळांना मेंढ्यांचा विमा देण्यात यावा किंवा महामंडळातून मेंढ्या देण्यात याव्यात। महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मेंढ्यांच्या मागे मृत्यू झाल्यास पुण्य अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळातून त्या मेंढपाळाला मेंढपाळ नेते बबनराव थोरात यांच्या नावाने 5 लाख रुपये देऊन विशेष अर्थसहाय्य करावे। प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळांच्या मुलांना स्वतंत्र वसतिगृह करावे। मेंढपाळांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी। महाराष्ट्रातील धनगर समुदायाला ST आरक्षण लागू करावे। महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांवरील वाढते हल्ले लक्षात घेता त्यांच्यासाठी ॲट्रॉसिटीपेक्षा कडक कायदा करण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे मेंढपाळ पुत्र आर्मीचे संयोजक अर्जुन थोरात बोलताना म्हणाले। नमस्कार, आज 8 पाडी तालुक्यातील मेंढपाळ बांधवांच्या वतीनं 8 पाडी तहसीलदारांना मेंढपाळांच्या विविध मागण्यांवरती एक निवेदन देण्यात आलं। खऱ्या अर्थानं निवेदनामध्ये धनगर समाजाच्या असतील किंवा मेंढपाळांच्या असतील ह्या 20 मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये 8 पाडी तालुक्यातील जे सरकारी कुरणे आहेत, जी फॉरेस्ट आहेत, त्यामध्ये मेंढपाळांना मेंढ्या चरण्यासाठी हा एक प्रामुख्यानं विषय घेऊन आम्ही निवेदन दिलेलं होतं। त्या अनुषंगानं 8 पाडीमधील जे दुबई कुरणाचे वन क्षेत्रपाल आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्याशी आमची आज या ठिकाणी निवेदन देत असताना चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये साधारण सकारात्मक असं या ठिकाणी चर्चा झाली। त्यामध्ये मेंढ्या चरण्यासाठी ज्या ठिकाणी 5 वर्षाच्या पुढचे जे वृक्षारोपण ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी मेंढ्या चाराव्यात अशा पद्धतीने त्यांनी सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी भविष्यामध्ये येत्या थोड्याच दिवसांमध्ये मेंढ्या कशा कुठे चाराव्यात यासाठी कुरणामध्ये एक चांगलं शिबिर घ्यावं असे एक त्यांनी या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली। आणि येत्या भविष्य काळामध्ये या कुरणामध्ये सर्व आसपासचे जे 15-20 गावं असतील त्यातली मेंढपाळ घेऊन इथल्या कर्मचारी अधिकारी घेऊन आपण एक मेंढ्या कशा चाराव्यात कुठे चाराव्यात कुरणामध्ये याबद्दल एक शिबिर मोठं घेत आहोत। आणि इथून पुढच्या काळामध्ये अतिशय अशा चांगल्या पद्धतीने मेंढपाळांचं सहकार्य खात्याला राहील आणि खात्याचंही मेंढपाळांना राहील, हातात हात घालून या ठिकाणी चालण्यासारखी एक चर्चा झाली। आणि इथून पुढच्या काळामध्ये जे भविष्यामध्ये जी ठरणारी जी दिशा आहे किंवा भविष्यामध्ये जसे जसे प्रसंग सामोर येतील ते सामोरे येणारे प्रसंग बघून आपलीही मेंढपाळाची जी चळवळ आहे ती कुठल्या दिशेने न्यायची आणि कुठल्या बाजूने जायचं हे आपण त्यावेळेला ठरवणार आहोत। यावेळी 8 पाडी तालुक्यातील मेंढपाळ व मेंढपाळ पुत्र तसेच धनगर बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश पुजारी, 8 पाडी। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।